बऱ्याचदा खोलामध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नसतं. मी तुम्हाला उदाहरणासहित सांगेन की कुठं कुठं काय काय त्या ठिकाणी घडलं. त्याच्यानंतर परत तशा प्रकारची पुनरावृत्ती घडली नाही. सगळ्यांना जे काही सूचना द्यायच्या तशा प्रकारच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. आणि आता अशा प्रकारचे अपशब्द हे कुठल्याही मंत्र्यांच्याकडनं किंवा सत्ताधारी पक्षाच्याकडनं ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्याकडनं वापरले जाणार नाही. अरे तुमच्या मीडियाला तर विचारा, जनता पेटी घेऊन जाते, चावी घेऊन जाते, ट्रॅक्टर घेऊन जाते, तुम्ही विचार, तुम्ही तर बोलू नका. एकेका जिल्ह्यात 500-500 कोटी रुपयाचं एक 500-500 कोटी रुपयाचा लाभ आपण वाटतोय एका एका जिल्ह्यात. आता काल आम्ही नाशिकला होतो, 11 लाख लोकांना आपण तिथं बेनिफिट दिलं. 11 लाख 15 तालुक्यामध्ये म्हणून हे कोटुकी आहे बाबा. आणि ही तिथं ना ते अजून पुढचे पण लाभार्थी येतात तसे देतो. कोणाला कोणाला डायलिसिस वाले अरे देऊ, त्यांना पण देऊ आम्ही, काय आमचं सरकारला काय कमी पडणार नाही. अरे ते परिपत्रक बदलू आम्ही. पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारला त्याच्यामध्ये राज्यामध्ये बेपत्ता झालेल्यांचं परत येण्याचं प्रमाण हे 95% जास्त आहे, जे देशामध्ये कदाचित सर्वात जास्त आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अर्धवट आकडेवारी सांगितली तर काहीतरी सनसनी तयार करता येते अशा प्रकारचा प्रयत्न आहे. या संदर्भातली आकडेवारी यापूर्वी देखील आपण घोषित केलेली आहे. आणि ताईंनी जो प्रश्न विचारला, शक्ती कायदा हा केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. मुळातच शक्ती कायदा असेल किंवा जो काही आघाडी कायदा केला त्यालाही अजून मान्यता मिळाली नाही. या दोन्ही कायद्यांमध्ये जवळपास केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे 7-8-9 कायदे जे आहेत हे अधिक्रमित होतात. त्याच्यामुळे ते अधिक्रमित होत असल्यामुळे त्याचा काय काय परिणाम इतर केसेसवर होतो याकरता या सगळ्या गोष्टीला वेळ लागतोय. पण आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. मला विश्वास आहे की लवकर आपल्याला तो कायदा केंद्राकडनं मंजूर होऊन येईल. मी आपल्याला सांगतो, मी पण बरीचशी माहिती कुठल्याही घटना पेपरला आल्यानंतर ताबडतोब ती माहिती घेतो. बऱ्याचदा खोलामध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नसतं. मी तुम्हाला उदाहरणासहित सांगेन की कुठं कुठं काय काय त्या ठिकाणी घडलं. आणि जी घटना पाठीमागच्या काळामध्ये घडली त्याचं समर्थन आम्ही कधीच केलं नाही, कधीच करणार नाही. कुठल्याही महिलेच्या बद्दल तिचा मान सन्मान प्रतिष्ठा ही दीप त्यांना ठेवली पाहिजे. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र त्यांच्या विचाराने मी सगळे पुढे चाललेलो. मागं जी घटना घडली ती घटनेचं समर्थन कुणीच करणार नाही, मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री नाही, आम्ही कोणी नाही. परंतु त्याच्यानंतर परत तशा प्रकारची पुनरावृत्ती घडली नाही. सगळ्यांना जे काही सूचना द्यायच्या तशा प्रकारच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. आणि आता अशा प्रकारचे अपशब्द हे कुठल्याही मंत्र्यांच्याकडनं किंवा सत्ताधारी पक्षाच्याकडनं ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्याकडनं वापरले जाणार नाही. त्याबद्दल प्रफुल्लभाईंनी सांगितलेलं आहे, ही विधिमंडळाच्या उद्याच्या अधिवेशनाच्या निमित्तानं जी काही प्रेस कॉन्फरन्स मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री थांब माझा एक जरा ते घेतात त्याच्याबद्दलची चर्चा आहे. तो प्रश्न इतर संबंधित नाहीये.
त्याच्याबद्दल प्रफुल्लभाईंनी जे स्पष्ट तिथं सांगितलेलं आहे, प्रफुल्लभाईंनी ती भूमिका तिथं मांडलेली आहे आणि जयंतरावांनी त्यांची भूमिका तिथं मांडलेली आहे, त्याच्यामुळं दोघांनी दोघांची भूमिका मांडली, त्याच्यामध्ये आपण काही काळजी करू नका। शंभर टक्के दुरुस्ती होईल। यावेळेस जरी एखाद्या मंत्र्याला काही अडचणीमुळं खालच्या सभागृहामध्ये त्याचं काम आलं, त्याच वेळेस वरच्या सभागृहामध्ये काम असेल, तर एक सामुदायिक जबाबदारी म्हणून राज्याचा मुख्यमंत्री किंवा आम्ही दोन उपमुख्यमंत्री या तीन पैकी एक त्या सभागृहामध्ये असेल आणि तो उत्तर देईल। पहिल्यांदा तर मला असं वाटतं की राज्यामध्ये जे काही स्थित्यंतरण झालेलं आहे ते एकाच कारणाने झालेलं आहे की आज देशामध्ये मोदीजींचं जे नेतृत्व आहे हे नेतृत्व ज्या प्रकारे देशाला पुढे नेत आहे, विविध राज्यांमध्ये अनेक नेत्यांना असं वाटतं की या नेत्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, कारण देशाचा विचार करता देशाकरता यापेक्षा प्रभावी दुसरं नेतृत्व नाही आणि म्हणून लोक आमच्या सोबत येत आहेत। आणि मला असं वाटतं की या संदर्भात महाराष्ट्रामध्येही ज्यावेळेस माननीय शिंदे साहेबांनी आम्ही एकत्रित, आम्ही तर एकत्रितच होतो, एकत्र निवडणूक लढलो होतो, त्याच्यामुळे एक प्रकारे स्वगृही येण्याचाच हा कार्यक्रम होता, पण त्याही संदर्भात शिंदे साहेबांनी देखील सांगितलं होतं की माननीय मोदीजींचा ना ताकद देण्याकरता आम्ही एकत्रित आलेलो आहोत। आणि सन्माननीय अजितदादांनी देखील हेच सांगितलेलं आहे की त्यांच्यासोबत जी राष्ट्रवादी सगळी आलेली आहे तीही माननीय मोदीजींच्या कार्यावर विश्वास ठेवून आणि देश आणि पर्यायाने देशासोबत महाराष्ट्र मजबूत करण्याकरता ते आले। ज्या विकास कामांवरती स्टे देण्यात आलेला होता त्या विकास कामांवरचा स्टे आता उठलेला आहे का किंवा त्याची प्रोसेस? यापूर्वीच यातल्या मेरिटच्या आधारावर, म्हणजे अगदी अजितदादा आमच्या सोबत यायच्या आधीच मेरिटच्या आधारावर आम्ही अनेक ठिकाणचा स्टे यापूर्वीच उचललेला होता, त्यामुळे आम्ही कोर्टालाही सांगितलं होतं की आम्ही मेरिटच्या आधारावर त्याची पडताळणी करू आणि त्यानुसार कारवाई करू, त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्याच काळामध्ये मोठ्या प्रमाणात स्टे उचललेले आहे। म्हणजे असं म्हणजे एकनाथ शिंदेच्याबरोबर तुमची वैचारिक युती होती आणि इलेक्शन बरोबर आणि अजित पवारांच्या बरोबर जे काही तुम्ही केलं ते राजकीय खूप नीती होती, अजित पवार आता खूप नीती करतील अशी भीती नाही का? असं आहे की मी अतिशय करेक्ट बोललो, कारण शिंदे साहेब आणि आम्ही एकत्रित निवडणूक लढलो होतो, त्यावेळेस अजितदादा आमच्या सोबत निवडणूक लढले नव्हते आणि म्हणूनच आता आमची राजकीय युती या ठिकाणी झालेली आहे आणि आता आम्ही तिघ मिळून ही कूटनीती करणार आहोत। तुम्ही समृद्धी महामार्गाचं बोलला, समृद्धी महामार्गावरती खूप सारे एक्सिडेंट झाले आणि तुम्ही बोलला की आम्ही पर्यावरण तोडू, तर पर्यावरणाने जर एक्सिडेंट थांबले तर मग पुढचं काय? बिलकुल, आता काल आपले दादा भुसे त्यांना ते खात्याची जबाबदारी दिली, ते ताबडतोब अधिकारी आणि त्यांनी मला वाटतं आजच बैठक त्यांनी घेतली आहे आणि यावर अपघात होऊ नये यासाठी फुल प्रूफ जे जे काही करायचं आहे ते सगळं केलं जाईल अशा प्रकारचा निर्णय देखील झाला आहे।